Hello guys, this is Bhushan and today is one of the most important video. The book name is The Psychology of Money, which is one of the best book, best author and best selling books in the world. The Psychology of Money. तुम्ही कधी असा विचार केला आहे का या पुस्तकाचं नाव सायकोलॉजी ऑफ मनीच का असावं? कारण या पुस्तकामध्ये काही सायकोलॉजी ट्रिक, काही सायकोलॉजीचा विचार केलेला आहे आणि या पुस्तकाचं नाव या लेखकांनी मॉर्गन हाऊसेल या लेखकांनी सायकोलॉजी ऑफ मनी या नावाने घेतलेलं आहे. जेम्स क्लिअर हे कोण आहे? ॲटॉमिक हॅबिट्स जे पुस्तक आहे, जगप्रसिद्ध पुस्तक आहे, ते म्हणतायत की हे पुस्तक प्रत्येकाजवळ असायला पाहिजे आणि ते पुस्तक प्रत्येक माणसाने वाचलंच पाहिजे. आता आपण या पुस्तकातील थोडेसे काहीतरी नवीन रिव्ह्यू बघू. मला मी जे काही पॉईंट वाचलेले आहेत, हालांकि मी हे पूर्ण पुस्तक अजून वाचलेलं नाहीये, नेपोलियन हिल जे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे लेखक आहेत, ते म्हणतायत की आजूबाजूच्या माणसांनी एखाद्या कामाचा नाद सोडल्यावर जो माणूस त्या कामाला हात घालतो तो माणूस बुद्धिमान म्हणायचा. हे जग स्पष्ट गोष्टींनी व्यापलेलं आहे पण त्या कोणालाच दिसत नाही. ओके, तर नेक्स्ट आपण घेऊया की इंडेक्स. तो या इंडेक्स मध्ये मी तुम्हाला एक व्यवस्थित पॉइंट सांगतो आणि त्या पॉइंट नुसार आपण जाऊया. पहिला पॉइंट आहे, पहिला जो चॅप्टर आहे आपला, तो आहे कोणीही मूर्ख नसतं. त्याचा काय अर्थ असतो? कोणीही मूर्ख नसतं म्हणजे काय? म्हणजे लेखकाला काय सांगायचं आहे, या टॉपिक मध्ये काय सांगायचं आहे की कोणताच माणूस मूर्ख नसतो. सपोज एखादी गोष्ट करताना तो माणूस 100% काही ना काही विचार करत असतो आणि त्या विचार करण्यावरून तो त्या गोष्टीकडे पाऊल घेत असतो. त्याच्यामुळे आपण कोणीही कोणाला मूर्ख म्हणायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. भाग्य आणि जोखीम. ओके, भाग्य आणि जोखीम. भाग्य आणि जोखीम म्हणजे काय? काहींचं भाग्य, आपण काय म्हणतो की अरे माझ्या नशिबात नाहीये, माझं नशिबच फुटकंय, मला जमतच नाहीये, या संदर्भात लेखकांनी इथे सांगितलेलं आहे. सदा असंतुष्ट म्हणजे काय? की असे काही लोक असतात की यार मला अजून पाहिजे. आणि काही लोक संतुष्ट असतात, काही असंतुष्टी असतात. आपण म्हणतो ना की याला कितीही दिलं ना याला कमीच पडतं, मग तो पैसा असो किंवा काही वाटेवर गोष्ट असो. या संदर्भात लेखकांनी सांगितलेलं आहे. गोंधळ आणि वाढत जाणारा वैचारिक गोंधळ, या संदर्भातही खूप छान व्यवस्थित असं सांगितलेलं आहे लेखकांनी. आणि असे बरेच काही पॉईंट आहेत की जसे तुम्ही या इंडेक्सवरती बघू शकता की गाडीत बसलेल्या माणसाचा विरोधाभास, धन म्हणजे तुम्हाला न दिसणारी संपत्ती, बचत करा, वाजवी व तर्कनिष्ठता, आश्चर्य, चूक मुलीसाठी माया सोडा, फुकट काही नसते, तुम्ही बदलणार आहात, तुम्ही आणि मी, निराशेची भुरळ, तुम्ही कशावरही विश्वास ठेवता तेव्हा, गोशवारा आणि साधा आणि माझा काबूना. अशा प्रकारे या पुस्तकाचं इंडेक्स आहे आणि ह्या पुस्तकाचं कवरिंग तुम्ही बघू शकता. आपण यामध्ये काही महत्वाचे पॉइंट असे बघूया की श्रीमंत होणे विरुद्ध श्रीमंती टिकवणे. ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तग धरून राहणे कठीण आहे पण त्याचे कारण पैसा कमवणे आणि तो पैसा टिकवून ठेवणे ही दोन वेगवेगळी कौशल्ये आहेत हे आपण लक्षात घेत नाही. बघा, लेखक खूप छान पद्धतीने येथे वर्णन करत आहे की पैसा कमवणे आणि पैसा टिकवून ठेवणे ही दोन वेगवेगळी कौशल्ये आहेत. खूप महत्वाचे असे पॉईंट या पुस्तकामध्ये दिलेले आहे, तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. पुढे आहे, श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा उधळू नका आणि उधळण्यासाठी कर्ज काढू नका. लेखक साफ साफ वर्णन करतायत की कर्जाने माणूस मोठा होत नाही. जेवढं जास्त कर्ज तेवढा जास्त तो अधिक गरीब, जेवढं कमी कर्ज तेवढा तो अधिक श्रीमंत. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की पैसा साठवण्याचा हा सल्ला फक्त सल्ला नाही तर धनसंपत्तीची ही एक उत्कृष्ट व्याख्या आहे, ही एक उत्कृष्ट व्याख्या आहे असंही लेखक या पुस्तकामध्ये वर्णन करतात.
आणि हे पुस्तक खूप छान आहे, फक्त तुम्ही एकदा वाचलं पाहिजे. अजूनही मी काही पॉइंट येथे मेन्शन करतोय की पैशाच्या बाबतीत माणूस जो निर्णय घेतो, पैशाच्या बाबतीत जो माणूस निर्णय घेतो तो त्याच्या दृष्टीने बरोबरच असतो. कारण त्या क्षणी विश्वासाचा कारभार कसा चालतो याबद्दल त्याला असलेली माहिती तो मेंदूतील जगर हाटीच्या एका एकमेव द्वितीय प्रतिकृतीत घालून त्याने तो निर्णय त्या क्षणी घेतलेला असतो. बघा, म्हणजे लँग्वेज बघा, शब्द बघा, खूप मोठा संदर्भ या वाक्यांमध्ये दडलेला आहे. असे खूप महत्वाचे पॉइंट आहे या पुस्तकामधून आपल्याला शिकायला. या व्हिडिओमध्ये बसून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर आमच्या नवीन चॅनलला व्हिजिट दिलेली आहे आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. येऊ या पुढल्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.